माझे हसबंड सुमित सिंग ठाकूर. माझी इथे नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे 26 तारखेला. तर हे हॉस्पिटल म्हणजे नाव इतकं ऐकलं होतं की माझ्या घरच्यांनी मला म्हणजे माहेरी पाठवलं पण नाही सांगितलं, कारण इतकं फेमस हॉस्पिटल आहे आणि इथले डॉक्टर इतके चांगले आहेत की ते असं नॉर्मल डिलिव्हरीसाठी थांबतात, सिझेरियनसाठी असं फोर्स नाही करत. असं खूप हॉस्पिटलमध्ये मी ऐकते डॉक्टरांचं की ते बोलतात की 1-2 दिवस एक्स्ट्रा झाले, चला आपण सिझर करू, असं इथे काही मला वाटले नाही. आणि माझे हसबंडसुद्धा इथेच बॉर्न झाले आहेत, माझा पण जन्म इथेच झाला आहे. डॉक्टर महेश बेडेकर आणि डॉक्टर आनंद बेडेकर जे आहेत त्यांचे जे फादर आहेत तेव्हापासून त्यांचे जनरेशनचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांचे मुलंसुद्धा इकडेच झाले आहेत, त्यामुळे इतका ट्रस्ट होता आम्हाला की आम्ही कोणत्याच हॉस्पिटलमध्ये गेलो नाही, सरळ इथेच आलो. आणि 9 महिने माझे म्हणजे इतके चांगले गेले आणि इथल्या स्टाफने आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा पण मी व्हिजिटला येत होते सगळ्यांनी खूप छान कोऑपरेट केलं. आणि 4 दिवस मी इकडे होती, माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली, तर कोणतेही म्हणजे कंप्लेंट नाही आहे मला इथे की सर्विस चांगली नाही आहे. जेवण पण खूप छान होतं, टाईम टू टाईम सगळ्यांनी मला सपोर्ट केला. आणि नाईटच्या पण ज्या नर्स होत्या किंवा मावशी होत्या, मेड ज्या पण होत्या किंवा माझं डिलिव्हरी रूममध्ये जी डिलिव्हरी झाली तेव्हा पण मला डॉक्टरांनी आणि ज्या पण नर्स आहेत सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि हेल्प केली की मला कसं काय करायचं आहे. माझं म्हणजे फर्स्ट टाईम होतं हे सगळं, त्यामुळे मला काही माहीत नव्हती याबद्दल आणि मी खूप घाबरलेली होती की माझं नॉर्मल डिलिव्हरी होती की सिझेरियन. बट या हॉस्पिटलने आल्यामुळेच मला असं वाटलं की माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली, नाहीतर दुसरे कुठेकडे गेली असती तर खरंच सी सेक्शनच झालं असतं माझं असं मला स्वतःला वाटतं. थँक्यू सो मच. आणि मला खूप छान वाटलं इथे, इथला एक्सपिरियन्स खूप छान होता माझ्यासाठी. धन्यवाद.